बोनस पेमेंट है हा रेगुलर है लाइफ टाइम है अरे बाकी अकाउंट तरी अपने एसबीआई अकाउंट महाराष्ट्र बैंक अकाउंट ट्रांसफर वेल इंडियन करते रात्री 12 वाजता शार्प तुमच्या अकाउंट जमा तुम्ही जमा होते यस ऑटोमेटिक फक्त तुमचा आयएफएससी कोड आणि तुमचं बँक अकाउंट याला अटॅच करणं जरुरी आहे एक लक्षात ठेवा की समजा हा शटर स्टॉपला काम करतो याचे महिन्याला 1-2.5 हजार रुपये मी यूट्यूब क्रिएटर आहे माझ्या यूट्यूबला 5-6 हजार रुपये म्हणजे 8-9 हजार रुपये आम्हा दोघाला प्रत्येक महिन्यात येतात म्हणजे 100 मोबाईल आपण वापरतो दररोज दैनंदिन वापरतात हा मोबाईल फक्त फोन घेणे आणि फोन आपण बोलणे यासाठी जास्त जास्त वापरतो बाकी जे वापरतात सोशल मीडिया करता वापरतात त्याचा इन्कम सोर्स तुम्हाला नाही 13-14 लाख संख्या म्हणजे 14 लाख संख्येपैकी फक्त तुम्ही 4,500 लोक आपण बोलतोय फक्त शहरात होतो म्हणजे इतकी लोकसंख्या फक्त जिल्ह्यात शहरामध्ये आहे आणखी पूर्ण जिल्हा भाग एक लक्षात ठेवा भारतात जेवढा पैसा येत नाही तेवढा विदेशातून पैसा येतो मी तर तुम्हाला सिंपल उदाहरण देतो मागच्या इथे जिल्हा परिषदला एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकला होता मी युट्यूबवर गायकीचा व्हिडिओ मी टाकला अपलोड केला व्हिडिओ त्या व्हिडिओला सध्या 2 लाख व्ह्यूअर्स आहेत बाहेर देशात तुम्हाला 7 हजार रुपये किती भारतातून नाही बाहेर देशात ऑस्ट्रेलियातून 1448 रुपये आले कामोडिया मधून 758 रुपये आले युनायटेड स्टेट मधून 744 रुपये आले सिनेगल SENEGAL सिनेगल मधून 610 रुपये इटली मधून 581 रुपये आपल्याला याच्यात भविष्यात हेच करायचं की भारतातून पैसा कमवायचाच कमवायचा पण आपल्या छायाचित्रकलेतून आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधून बाहेर देशातून असा पैसा हा डोनेट नाही हा डोनेट नाही आणि हा फक्त पैसा बाबासाहेबांच्या गाण्यावर आला पैसा इतके लोक चाहते बाहेर देशात आहेत याचा सुद्धा मी अभ्यास केला पाहिजे पुतळ्याच्या चारीमान नखाच्या बाजूला सावित्रीबाई फुले आहे महात्मा फुलेंच्या जीवनावर काही फोटो आहे स्ट्रक्चर आहे स्टॅच्यू आहे त्याचे फोटो काढे आणि त्या साईडवर टाका एक फोटोची किंमत किती तुमच्या मतानुसार 10-15 रुपये ना बाहेर देशात त्याच्या त्या फोटोला 244 रुपये आले एक फोटो जर तुमचा विकला गेला एक डॉलर किती रुपये 72-80 रुपीज बरोबर 80 रुपये 80 रुपयाला तुमचा जर एक फोटो गेला तर त्याला आपण बघतो 40-60 म्हणजे 60% तुम्हाला 40% काय आहे म्हणजे 244 रुपयामध्ये पुन्हा हे 40% आपला 20% होते म्हणजे जवळपास त्यांना 350 रुपयाला ते फोटो विकले गेले कोणते फोटो विकले गेले म्हणजे पुतळ्याच्या बाजूला जे स्ट्रक्चर जे फोटो आहे त्या फोटोची लोकांनी मागणी केली उचलत फोटो विकत घेतले फोटो म्हणजे हा फोटो जर मी एका वेबसाईटवर जर टाकला हा फोटो येणाऱ्या 2-3 दिवसात सहज खरेदी केला जाऊ शकतो $1-2 मध्ये जगामध्ये म्हणजे जगामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्या लोकांना PhD अभ्यासा करता त्यांच्या वॉलपेपर करता त्यांच्या डॉक्युमेंटरी करता त्यांच्या शॉर्ट फिल्म करता त्यांच्या बायोग्राफी करता त्यांचं त्याला व्हिजिटिंग कार्ड करायचं त्याच्याकरता असे फोटो पाहिजे तर एखाद्या पत्रकाराला वाटतं की अरे मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे मला माझं व्हिजिटिंग कार्ड तयार करायचं माझ्या व्हिजिटिंग कार्ड काय असलं पाहिजे 3 गोष्टी आल्या पाहिजे एक तर मोबाईलचा मीडिया सुद्धा आला पाहिजे एक तर पेनची लेखणी सुद्धा आली पाहिजे ज्याच्यातून लेखणी करतो आणि एक तर ऑडिओचा इंटरनेट मीडिया मला फक्त नावटायचं प्राध्यापक विकास कदम अमुक ऍड्रेस मोबाईल नंबर सगळं आता हा फोटो त्याला रेडीमेड मिळतो हा फोटो तो डॉलर मध्ये विकत घेतो किती डॉलर समजा त्याने $1 घेतला त्याने 80 रुपयाला फोटो घेतला या 80 रुपयाचे 60% तुम्हाला मिळतात 40% ती कंपनी घेते पण जगामध्ये हा फोटो एकच व्यक्ती घेऊन हा 10 व्यक्ती जर घेतला 10 × 80 किती झाले एका फोटो तुम्हाला 800 रुपये इतकं जग फास्ट झालं घेऊन घ्या सेटल स्टॉप ही एक साईड आहे ज्या साईडवर जगातून फोटो टाकला जातो तुम्ही तुमचे 5-10 जर फोटो टाकले तरी काही फरक पडत नाही सर या साईडवर जगातून दररोज 1000 फोटो पडतात लाखो फोटो पडतात शटर स्टॉपमध्ये आणि जगातून फोटो खरेदी केले जातात आणि मी एक व्यवसायाने फोटोग्राफर आहे आज एखाद्या कुटुंबाची वाढदिवसाचा फोटो काढून फोटो काढायसाठी गेलो 12-15 फोटो काढले 12-15 फोटो त्यांना दिले त्याचे पैसे घेतले
एक फोटो रिपीट घेतला जात नाही, एक फोटो रिपीट विकला जात नाही, बरोबर. तेव्हा तिला लहान मुलगा चांगला दिसतो, सर गोंडस दिसतोय, त्याचे चार फोटो काढून द्या, बारा फोटो बारा चौकाचे ड्रेस असं म्हणून दिला नाही म्हणा. पण ही अशी साईड आहे की या साईडवर तुझा एक फोटो जगामध्ये अनेक वेळेस विकला जातो. या अकाउंटला पेमेंट सध्या चालू आहे, छापा छापावाची साईड आहे. या महिन्याचं हे तुम्ही टाकले, लोगो आहेत, फोटो आहेत, नॅचरल फोटो आहेत. म्हणजे घरात काही तुम्ही घरात ज्यावेळेस कांदा कापतो आपण, टमाटर कापतो आपण, तिथं काढा फोटो आहे. घरी आली भेड आपली खायला खाण्यासाठी असते. म्हणजे चांगलं उदाहरण तुम्हाला वाटत असेल, विषयातून गमत तशी बाहेर गेली. दादा मी महिन्यातून दोन महिन्यातून पडेल सगळ्या घरच्या परिवाराला जेवायला लागलं. मी मिसेस दोन मुलं आहेत, मुलगा मुलगी, जेवायला गेलो हॉटेलमध्ये. ताज पाटीलच्या खाच्या बाजूला हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे. दोन नवीन भाज्या सांगायच्या, कोणते भाजीची किंमत किती आहे, किती लाखाच, 200, 300, 400, 440 रुपये. माझं जेवण होतं, पत्नी खुश, मुलगा खुश, मुलगी खुश, पप्पा घेऊन. पण त्याच मुला मुलींनी त्या आलेल्या दोन भाज्याच्या डिशचे तिथंच मोबाईलवरती चार पाच फोटो काढतात. तिथलाच लाईट, तिथलाच टेबल, तिथलीच भाजी, फोटो आपला. विचार करा, त्या दोन भाज्याचे फोटो तुम्ही जर अपलोड केले बाय चान्स, ते फोटो जर चार चार वेळेस जरी फोटो घेतले, 832, 320 रुपये तुमच्या अकाउंटला जाऊ. खर्च किती केला मी, आले किती खर्च, किती झाला, 100 रुपयामध्ये जेवण, मी आज मी खुश. मुख्य कारण याच्यामध्ये असं आहे, ती भाजी जर मी घरी करतो तुला पाहिजे असला वेळ लागतो तेवढी ती आपल्याला ठेवण्याची मांडणी करण्याची, की आलेल्या रेडीमेड मटेरियलला कॅश कसं करू घ्या. येऊन तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा पत्रावळीवर जरी सुद्धा जेवायला गेलं तरी माझ्या फोटो काढा वाटत काही हरकत नाही. त्या केळीच्या पाण्याच्या सहाय्यासाठी सुद्धा एखादा फोटो विकत घेतात. ठेचा असेल ठेच्याचा, मला तुमच्या पण ठेच्याचा फोटो पाहिजे, 100 घालून जाल तुम्ही. आता तुमच्या पापड्या सांगा, सांगण्याचा अर्थ दूरदृष्टी एवढी आहे की तुम्ही काढलेल्या प्रत्येक फोटोचा पैसा होतो. आता तुझं लक्षात ठेवा.